हॅलो, नमस्कार. तर आपण जी पितळाची भांडी आहे ती काळसर पडलेली असतात, तर त्यांना आपण एकदम घरच्या साहित्यामध्ये एकदम चमचमीत म्हणजे नव्यासारखी बनवणार आहोत. तर त्यासाठी मीठ किंवा आपला जो कपड्यांचा सोडा आहे म्हणजे निरमा पावडर कुठलाही, तर तो आणि त्यामध्ये थोडीशी हळदी घालून घ्यायची आहे. आणि जे टॉमॅटो किंवा तुमच्याकडे लिंबू अवेलेबल असेल तर त्याने तुम्ही तांब्याला किंवा प्लेटला या मिश्रणाने घासून घ्यायचं आहे. या मिश्रणाने घासलं की आपली भांडी चमचमीत होतं आणि जास्त जोरही नाही द्यावा लागत आणि रगडायचंही जास्त काम नाही पडत आहे. आपली भांडी मस्त अशी चमकतात घरच्या साहित्यामध्ये. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.